मॅन ऑफ द मॅच करता अमित. चला विफास्ट थोडं लवकर यायचं आहे अमित आमच्यापर्यंत मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. तदनंतर यानंतर एक आवाज आपण ऐकणार आहोत, कालही आमच्या सोबत होते अक्षय पांडव सरांचा. खूप बिझी शेड्यूल असतं अक्षय पांडव सरांचा. तदनंतर आज या शिवकृपा चषक मधनं आपण पाहतोय त्यांना या दुसऱ्या दिवसातनं त्यांचा आवाज ऐकायला मिळेल इथून पुढे. ओव्हर टू अक्षय सर. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांचं या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगला सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. होंडो या स्ट्रायकर एंडकडे आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडकडे सौरभ सवर. हे दोन खेळाडू आहेत. फरमान भुरे ला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. एक अप्रतिम असा खेळाडू होंडोच्या विपक्षामध्ये. लोवरफुल टॉस बॉल बिटवीन द गॅप. अप्रतिम कलाकुसर इथे होंडोच्या बॅट मधनं जरूर पाहिला मी आली आहे. बॉल सी मारीच्या पार. इट्स अ फोर. तंत्र शुद्धतेनं बॅटिंग करत असताना होंडो मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिला मी आलाय. अगदी बॅकलिपला खाली करत असताना पॉइंट च्या आणि कव्हरच्या मध्ये जो गॅप होता अगदी तिथनं बॉलला फरार केलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये. पुढचा बॉल फरमान उडवला यावेळेस बॉलला हवा दिली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या नजदीक आणि एक चांगला कॅच कॅरी केला जाईल. माघारी परतावा लागेल अर्षद मेमनला. फर्स्ट विकेट डाऊन इयर टीम कुडूस इलेव्हन कुडूस. फलंदाज होंडो तंबूच्या आसऱ्याला परत. शिवसंघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष सन्माननीय दिनेशजी जाधव यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला शिवकृपा ट्रॉफीला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद दिनेशजी जाधव. शिव संघर्ष प्रतिष्ठान ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य किंवा खूप चांगली प्रतियोगिता आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि त्यांच्या वतीने या शुभेच्छा आल्यात. या आधीच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच होता अमित अप्रतिम असा खेळ त्यानं दाखवला आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचं हे पारितोषिक आपण या मुख्य मंचावरनं वितरित करतोय आपल्या मान्यवर पाहुण्यांच्या शुभेच्छा. अमितला भरत खिराडे यांच्या शुभ हस्ते. आयुध फॅशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी. अक्षय बार अँड रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून एक आकर्षक मुवमेंटो आणि तदनंतर एक कॅप जी एच आर फॅशननं आपल्याला स्पॉन्सर्ड केली आहे. हे सर्व काही देऊन आपण त्याला सन्मानित करतोय. संदेश मोकाशी यांच्या माध्यमातून.
फरमान गोलंदाजीच्या ट्रॅकवर संदेशजी मोकाशी कोणे यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आज आपले ट्रॉफीचे स्पॉन्सर्ड आहेत मॅन ऑफ द मॅचचे, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. ऑन साईडला सौरभ भडकमोल यावेळेस एक ब्रँडेड तडाखा देत असताना अप्रतिम असा स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार आलाय. पहिला दमदार स्ट्रोक सौरभ भडकमोलच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या 6 वाढत असताना 15 ऑन बोर्ड, 15 धावा दाफलकावर आहेत. सौरभ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना फरमानच्या विपक्षामध्ये इथे बॅटची कडा फ्लाइंग स्लीपच्या जवळपास बॉल गेला, तिथे चुकी झाली. आणि या मैदानाची आउटफील्ड अगदी वेगवान आहे, तेज आहे, तिथे तुमच्याकडनं चुकी जर झाली तर मग निश्चित तुम्हाला त्याचं भुगतान मोठ्या फटक्यामध्ये करावं लागेल. यावेळेस मात्र चुकीच्या क्षेत्रक्षणाचा फायदा मिळतो टीम कुडूस इलेव्हन कुडूसला. बॉल सीमारेषा पार चौकदा चौकार, या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 19 रन्स ऑन बोर्ड. बलाढ्य टोटलच्या दिशेनं वाटचाल इथे सध्या होत असताना सौरभ अडकमोळ ही स्पर्धा या खेळाडूकरता नेहमीच अप्रतिमतेनं घटली आहे. एक वेळेस या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज राहिला हा खेळाडू सौरभ अडकमोळ. सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना उजवाष्टी अवे फ्रॉम द बॉडी इथे ड्राईव्हचा प्रयत्न होता, मात्र पंचांच्या नजरेत हा वाईड आहे, अतिरिक्त बाहेर राहतोय. वाईडच्या बरोबर धावसंख्येमध्ये वाढ 20 धावा दाफलकावर आहेत. शिवकृपा मित्रमंडळ गाते स्फूर्द आणि DKP स्पोर्ट्स वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारा हा संघ DKP स्पोर्ट्स पाहुणी पाडा यांच्या माध्यमातून आयोजित हा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम ज्याचा आनंद तुम्ही घेताय. यावेळेस मात्र कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न यश मिळालं त्यामध्ये सौरभला. 2 धावा तिथे सहजतेनं अर्जित झाल्या. तिसऱ्या रन करता सौरभ सवर तिथे प्रयत्न करत होता. 2 सौरभ सध्या मैदानामध्ये आहेत, सौरभ अडकमोळ आणि सौरभ सवर हे 2 खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात टीम कुडूस इलेव्हन कुडूस त्यांच्या विपक्षामध्ये ढिंगडोंग वडवली असा एक चांगला सामना प्रेक्षकांना इथे पाहायला मिळतोय. डिंगडोंग वडवली म्हटलं की अगदस बुबेरे त्यांची एक खूप मोठी स्पर्धा डिंगडोंग वडवलीकरांची लवकरच आपल्या भेटीला येते. वडवलीमध्ये 50,000 रुपयाचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक असणारी ती स्पर्धा, मला वाटतं 15 फेब्रुवारीला त्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल, फायनलचा दिवस असेल. गुरुवारी ती स्पर्धा फायनलचा सामना त्या स्पर्धेचा खेळवला जाईल. एक गाव एक संघ आणि वाडा क्रिकेट असोसिएशन यांच्याशी संलग्न असणारी ती स्पर्धा जरूर तुम्हाला तिचा एन्जॉय करता येईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अहमद गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. एक युवा प्रतिभासंपन्न खेळाडू नव्या खेळाडूंच्या खांद्यांवर जी दारोमदार दिली जाते ती नेहमी यशाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली आहे. अहमद चांगला बॉल, चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजीमधली जी तंत्रता असते ना ती इथे खूप चांगल्या पद्धतीनं वापरताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अहमद योग्य टप्प्यावर योग्य लाईननं फलंदाजाच्या बॅटच्या रेंजपासून थोडंसं दूर गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्य तेनं वापर करत बॉलला विकेटच्या मागे घेऊन गेला. वाईड यॉर्करचा प्रयत्न, नोचा इशारा, हा मला वाटते क्रीजच्या बाहेर पडलाय बॉल. अगदी ॲक्शन जर आपण पाहिली तर प्रॉपर क्रिकेटिंग जी गोलंदाजीची ॲक्शन असते ती सध्या अहमदच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तो खेळत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. हा बॉल जरी वाईड असला तरी जी गुणवत्ता आहे ती निश्चित या खेळाडूमध्ये ठासून भरली आहे हे त्याच्या गोलंदाजीच्या सर्व डिलिव्हरजनं स्पष्ट होतं. यावेळेस बॉल फिरत होता आणि त्याला योग्य त्यानं हेरलं, तिथे पहिलं फाईन लेग जो अप आहे आणि त्याचा फायदा घेतला. डीप फाईन लेग क्षेत्रामधनं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे घेऊन गेलाय षटकार चौकार 4. सौरभ सवरच्या बॅटमधनं एक चांगला दिमागदार स्ट्रोक यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. कुडूस इलेव्हन सध्या इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये डिंगडोंग वडवलीच्या विपक्षामध्ये.
मोठी धावसंख्या त्याच्या दिशेने वाटचाल इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतीय. एक विकेटचं पतन झालंय आत्तापर्यंत. होंडो तो तंबूच्या असलेला परतताना आपल्याला पाहायला मिळाला. षटकार मारण्याचा प्रयत्न त्याने तिथे जरूर केला. पुढचा बॉल इथे मात्र उडवलंय बॉलला हवेमध्ये आहे बॉल. बघा हा फरक आहे. सध्या 70-70 जे बॉल आपण वापरतोय चांगलं कॉटन आहे या बॉलवर आणि तेवढ्या सहजतेनं बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालेला नाही आहे. या आधी ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होत होता तीन धावा इथे अगदी नेव्हीच्या टक्करमध्ये हा बॉल उभा आहे असंच म्हणावं लागेल. 70-70 माध्यमातून जो बॉल सध्या वापरला जातोय नेव्हीची बरोबरी आपण करू शकतो या बॉलना. अशा पद्धतीने हा बॉल जो नवा मेड केला गेला आहे. तारीफ भाई सय्यद नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप नवीन नवीन प्रयोग आणि दर्जेदार प्रयोग त्यांच्या माध्यमातून केले जातात. सध्या वाडा तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर होंडो यांच्या माध्यमातून 70-70 जे काही प्रसाधनं आहेत ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतात. T6 हा त्यांचा एक नवा ब्रँड आहे. या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर सुद्धा आहेत. पुढचा बॉल हा बॉल ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईन लेग मध्ये अगदीच भुबेरे चांगली कामगिरी करत असताना त्यांच्यापासून चेंडू दूर जात असताना त्याला कॅरी केलं थांबवलं आणि एक रन त्या क्षेत्रामध्ये अर्जित झाले. ज्याबरोबर धावसंख्या 31.4 षटकांचा खेळ समाप्ती एकेरीस. सकाळच्या पहिल्या सत्रापासून आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. यावेळेचा फटका दमदार दर्जेदार आणि क्वालिटी आहे त्यामुळे बॉलला दूर सीमारेषेच्या बाहेर न घेऊन यावं लागेल. चेंडू सीमारेखा पार षटकार 6. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अहमद शेवटचा बॉल असेल. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न विकेट मिळेल. सेकंड विकेट डाऊन इयर दुसरा हादरा लागेल तो टीम कुडूस इलेव्हनला. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज सौरभ सवर झेलचीतच्या स्वरूपानं बाद. ऑन साइडला यावेळचा तडाखा बॉल चाललाय सीमारेषा पार डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा हा दमदार षटकार 6.
सातत्यानं शिवकृपाच्या ट्रॉफीमध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि तो चमकदार कामगिरी करत असताना इथे निर्जन स्थळाकडे बॉल ट्रॅव्हल होतो, झेल होईल का अगदीच बुबेरे. तिथे जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले मात्र अखेरच्या क्षणी बॉल जमिनीवर पडला. विशाल वल्टे थोडासा मिडल लाईनमध्ये बॅटिंग करण्याकरता येतोय, एक नवा रोल सध्या तो प्ले करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि चांगलं आहे, तुम्ही क्रिकेटर आहात ना, मग तुम्हाला ज्या जागी तुमच्या टीमनं उतरवलंय तिथे या आणि तिथे तुम्ही तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. कारण एक खेळाडू तो एका जागेकरता फिक्स कधीच नसावा, त्याला जिथं जागा मिळाली तिथं त्यानं यावं आणि त्यानं आपली कामगिरी योग्य त्यानं करावी, तरच टीम मोठी होते आणि टीमच्या हितार्थ जो विचार करतो तोच दर्जेदार खेळाडू असतो. यावेळेस समोरच्या बाजूनं डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द टूर्नामेंट ठरू शकतो हा झेल. रजा अप्रतिम झेल तिथे कॅरी केलाय, विकेट मिळतीय खेळाडू पात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता चिराग भानुशाली सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साईडला चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. खराब फिल्डिंग, आधीच तुमच्या विपक्षामध्ये जास्तीच्या धावा उभ्या राहत आहेत आणि तिथे या पद्धतीची हाराकिरी करणं ते परवडणार नाहीये. अगदच बुबेरे अगदी चांगली गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षकानं साथ दिली नाही तर मग अगदच चांगली कामगिरी कधीच करू शकणार नाही. हे उर्वरित दहा जे आहेत ना अगदच्या सोबतीनं त्या सर्वांची कामगिरी जर योग्य असेल जशी रजाने केली. अप्रतिम कॅच इथे रजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला, स्टेटस भेटलाय त्याच्याकरता. एवढा चांगला तो झेल होता, स्टेटसमध्ये जाऊ शकतो तो झेल, एवढा चांगला कॅच त्यानं तिथे कॅरी केला रजाच्या माध्यमातून. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, हवाई सफर, बॉल सीमा रेषेला क्लिअर करेल चिराग भानुशालीच्या बॅटमधनं दमदार तडाखा, षटकार 6. मैदान म्हणजे डावकुरे हाताच्या फलंदाजा करताच वरदान आहे. या मैदानावर डावकुरे हाताचे जेही फलंदाज आले आतापर्यंत ते यशस्वी झालेत. एक खेळाडू फक्त या मैदानावर डावकुरे हाताचा अपयशी ठरला होता, आम्हाला नावही मागून कळलं. निश्चित त्यानं त्या पाच डॉट बॉल त्या जेथे चर्चेत राहिले सुमित ढेकळे याच स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र बाकी अन्य जेही डावकुरे हाताचे खेळाडू इथपर्यंत आले त्या सर्वांनी प्रभाव सोडला. विकी काळेचा एक चांगला खेळ या मैदानावर. आपण डावकुरे हातानं जेव्हा वाडा इलेव्हननं या मैदानावर ना भूतो ना भविष्यती असा प्रदर्शन केलं, मोठमोठ्या बलाढ्य संघांना पराभूत केलं आणि ती फायनलची शिवकृपा ट्रॉफी जिंकली तेव्हा जावेद कुरेशीच्या विपक्ष त्याने ठोकलेले ते सलगचे 3 षटकार तेही निश्चित चर्चेत राहिले होते. पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल डाव्या एसटीवर पीच झाला, तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला, व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या एन्काउंटर होतंय त्या पद्धतीने टोटल लागली आहे, 56 टोटल धावफलकावर आहे. विशाल वल्टे स्ट्रायकर एनकडनं बॅटिंग करत असताना तंत्रशुद्धतेकरता वाडा तालुक्याची एक वेगळी ओळख ज्या खेळाडूनं खूप कमी कालावधीमध्ये निर्माण केली तो विशाल. यावेळेसचा बॉल त्यानं उडवलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, माघारी परतावं लागेल त्याला इथे, विकेटचं पतन खेळाडू बाद.
नेहमी वेगवेगळ्या खेळाडूंची चर्चा होते, मात्र एक खेळाडू असा आहे ना या तालुक्यातला ज्याची चर्चा जरी कमी झाली तरी तालुक्यातल्या सर्वात मोठ्या खेळाडूंमध्ये त्याचं नाव सातत्याने असतो, तो नाव आहे महेश भोईर। म्हणजे एक स्लो पॉइजन जसं असतं ना, ते स्लो पॉइजन प्रमाणे हा खेळाडू आहे। तो मैदानात मिडल ऑर्डर मध्ये येतो आणि मॅच वर कुरघडी करून ती मॅच जिंकून जातो। गोलंदाजी मध्ये आपला हातखंडा दाखवतो, एक परफेक्ट ऑलराउंडर। आतापर्यंतच्या वाडा तालुक्याच्या इतिहासातला मी म्हणतो सर्वोत्तम ऑलराउंडर जर कोणी असेल तर ते नाव आहे महेश भोईर, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय। सर्वोत्तम ऑलराउंडर आतापर्यंतच्या वाडा तालुक्याच्या इतिहासातला महेश भोईर जरूर असू शकतो। ऑन साइडला आले आल्या त्यानं बॉलला फेकून दिलंय, या स्पर्धेतला सर्वात लांब षटकार 6। थँक्यू। तिथे जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी बॉल आम्हाला रिटर्न केला लगेचच, अशीच विनंती राहील प्रत्येक प्रेक्षकाला। आपल्या दिशेनं जेव्हा बॉल येतो तेव्हा तो आमच्यापर्यंत आपण जरूर पोहोचवा। फरमान गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, पुढचा बॉल, चांगला चेंडू, चांगला चेंडू। फरमानबद्दल याआधी ज्या मोठ्या स्पर्धा झाल्या त्यामध्येही मी म्हटलं की येणाऱ्या एक दोन वर्षांमध्ये फरमान भुरे हे नाव प्रत्येकाच्या ओठावर असेल वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। अप्रतिम खेळाडू आहे हाही, जबरदस्त खेळ हा खेळाडू सातत्यानं दाखवतो। फलंदाजीमध्ये तर त्याचा एक वेगळा हातखंडा आहे, अप्रतिम अशी फलंदाजी करण्याकरता त्याला ओळखलं जातं। बलशाली आणि बलाढ्य योद्धा म्हणून त्याची निश्चित गणना होईल। यावेळेस एटचा अप्रतिम खूप चांगला फटका, मात्र त्याकरता क्षेत्ररक्षक आहे आणि इथे माघारी परतावं लागेल महेश भोईरला। चांगला स्ट्रोक तिथे प्ले करत होता, उजव्याष्टीच्या बाहेर होता अप्रतिम, तेनं बॉलला तिथे हवेमध्ये उडवलंही त्यानं, मात्र डीप पॉइंट किंवा स्वीपर कव्हर असं म्हणू शकतो त्या क्षेत्रामधला तिथे एक चांगला कॅच कॅरी झाला, विकेट मिळाली, माघारी परतावं लागलं बॅटरला खेळाडूबाद। नेक्स्ट मॅच एजीएस देवघर आणि गावदेवी वाघोटे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉसबॉक्समध्ये जॉईन व्हा। आज रंगतदार बलशाली लढती तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतील। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश जाधव बांबू बॅटिंग करण्याकरता आलाय। फरमान भुरे आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य, आपली चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मोठी धावसंख्या जरी लावफलकावर लागली असली तरी तिला धाफलकावर कसं लावणं हे फरमानला खूप योग्य त्यानं माहिती आहे। या फलंदाजाची बॅट जर चालली तरी मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये जरूर जाताना पाहायला मिळेल। चांगला बॉल, चांगला बॉल, महेश जाधव इथे थोडासा अनकम्फर्टेबल बॅटिंग करत असताना जरूर पाहायला मिळाला। बॉल अगदी बॉडी लाईनच्या दिशेने येत असताना त्यानं मोठा फटका खेळणं नापसंत केलं तिथे। या षटकातील आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडू 62 15.50 ही सरासरी धाफलकावर अधोरेखित आहे। शेवटचा बॉल या षटकामधला, उजव्या इष्टीवरनं थोडासा अतिरिक्त बाहेर, नोचा इशारा, क्रीजच्या बाहेर पडतोय हा बॉल। पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय, इथे मात्र हवेमध्ये बॉल आणि विकेटच्या मागे अगदीच बुबेरे तिथे चुकी करत असताना पाहायला मिळतोय। मला वाटतं कॅरी करण्याच्या आधी फेकण्याची घाई ती आणि त्यामुळेच हा झेल सुटलाय। अति घाई संकटात नाही आपण लहानपणापासून ऐकत आलोय आणि इथे ती अति घाई संकटात नाही, ते झेल सुटतोय। 64 रन्स दाफलकावर 4 ओव्हरचा खेळ, 16 ची सरासरी अधोरेखित जरूर झाली आहे टीम कुडूस 11 कुडूसकडनं। येणारं शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल ते पाहण्याआधी एक छोटी संधी आमच्या डीजेला।
यावेळचा बॉल हवेमध्ये, एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगला कॅच कॅरी होईल, माघारी परतावं लागेल बॅटरला आणि आणखी एक गडी तो तंबूच्या असरला परतत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. या षटकाकरता अक्रम याला गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय आणि चांगली गोलंदाजी झाली या पहिल्या बॉलवर त्याच्या वतीनं. आणि इथे एक विकेट टीम कुडूस इलेव्हनची, महेश जाधव तंबूच्या असरला परत. नवीन बॅटर सुजल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये तो करेल. एक युवा खेळाडू आहे, गुण संपन्न खेळाडू जरूर आहे, मात्र इथे आपली गुणवत्ता त्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवावी लागेल. बघूया कशा पद्धतीने खेळ करेल येणाऱ्या बॉलवर सुजल, जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. या शेवटच्या षटकामधला खेळ कसा असेल ते पाहण्यालायक जरूर ठरेल. ऑन साइडला सुजलनं आल्या आल्या एक चांगला प्रहार केलाय, बॉल सीमा रेषेच्या बाहेर, अप्रतिम असा स्ट्रोक सुजलच्या बॅटमधनं, इथे दमदार षटकार 6. थँक्यू डीजे. अक्रम त्याच्या विपक्षामध्ये इथे सध्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवली आहे फलंदाज सुजल जाधवनं. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर एक चांगला फटका आहे, अलॉंग द कार्पेट चालला बॉल, एक सिंगल तिथे जरूर मिळेल. दुसऱ्या रन करता कॉल असेल का, वेगानं दुसऱ्या रन करता येत असताना पाहिलं मिळाला, मात्र तिथे थांबवलं गेलं. एक रन मिळते एकेरीच्या मदतीने, धावसंख्येमध्ये वाढ होती आहे, धावसंख्या 71. 71 धावा दाफलकावर या स्पर्धेमधल्या हायेस्ट टोटलच्या दिशेनं वाटचाल इथे कुडूस इलेव्हन करत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. आज सकाळचं पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये बहरदार फलंदाजी जरूर पाहायला मिळाली. सौरभ अडकमोल, चिराग भानुशाली आणि तेवढाच चांगला रजाचा एक कॅच, तोही आपल्याला आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळाला. अक्रम आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. समोर डावकरे हातानं चिराग, हा बॉल उजव्या इष्टीवर खूप जास्त बाहेर, नोचा इशारा इथे पुन्हा एकदा येत असताना फ्री हिट ची संधी आहे. धावसंख्या 72, 72 6 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल इथे मात्र चिराग भानुशाली, त्यानं बॉलला पुन्हा एकदा हवा दिली आहे. एक अप्रतिम पत्रा तोड स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आलाय, बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर, या मैदानाच्या बाहेर, षटकार 6. चिराग भानुशाली आज चांगल्या बहरामध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आलेत आतापर्यंत. अक्रम त्याच्या विपक्षामध्ये दोन हल्ले जरूर चढवले गेलेत. बॅटची कडा विकेटच्या मागे, फ्लाइंग स्लीपमध्ये गेलाय बॉल, जोपर्यंत तिथे फील्ड केला एक सिंगल जरूर मिळते आणि दुसऱ्या रन करता कॉल आणि विकेट. एक रन तिथे कंप्लीट झाली, एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पोचती येते एकंदर 79. 79 धावा दाफलकावर आहेत. आदेश हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मला वाटतं नॉन स्ट्राईक एंड कडेच त्याला राहावं लागेल. शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळामधला, पूर्वार्धाच्या खेळामध्ये किती धावा दाफलकावर, शेवटचा बॉल आहे, 5 बॉलचा खेळ झाला आहे आतापर्यंत.
शेवटचा चेंडू या षटकामधला शेष समोर स्ट्रायकर एन कडे, डावकुरे हाताने बॅटिंग करत असताना फलंदाज चिराग भानुशाली सज्ज होतोय आणि उडवलाय पुन्हा एकदा चिरागनं बॉलला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे झेल सोडतोय आणि तदनंतर रन्स दोन कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावे करता आलेत आणि तब्बल 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. या 3 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या 3 या आकड्यानं वाढत असताना जाऊन पोचते 82 आकड्यावर आणि विजयाकरता येणारी 5 षटक 30 बॉल आणि 83 रन्सची गरज असेल ती टीम डिंगडॉंग वडवली. डिंगडॉंग वडवलीचा संघ या 83 धावा कशा पद्धतीने धाफलकावर लावेल ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे वाघोडे संघाचा संघनायक आपल्या समवेत नाणेफेक करण्याकरता जॉईंट असेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये मैदानामध्ये उतरण्याकरता सज्ज असेल ती टीम एजीएस देवघर, आई गावदेवी देवघर हा संघ असेल. हॅलो, चला टीम गावदेवी वाघोटे आणि टीम एजीएस देवघर माझ्यापर्यंत येऊन पोहोचायचं लवकर. आपण आधीही तुम्हाला कॉल दिला होता एका इनिंग नंतर बरोबर टॉस करण्याकरता इथे उपस्थित राहायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सोबत धनेश साने यांचे मित्र किंवा आमचे मित्र जसीम इथे आलेत आणि या पुढच्या मॅचच्या टॉस करता आपण जसीमलाच टॉस बॉक्समध्ये बोलू आणि मामू T6 करता हे काम करणारे दोघंही आहेत. T6 या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर आहेत आणि जसीम आणि मामू हे दोघं जण खरं तर T6 या दुकानाला मोठं करण्याचा खूप चांगला प्रयत्न करत आहेत. जसीम आणि मामू दोघांनी टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचंय. या दोघांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत या पुढच्या मॅचचा. सरफराज असं नाव आहे मामूचं खरं तर, मात्र कोणाला माहीत नसेल सरफराज, मामूज या नावानं ओळखलं जातं. आणि भावेश विखंडे बाली इथे उपस्थित होत आहेत, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. टीम गावदेवी वाघोटे चला लवकर या, टॉस करण्याकरता यायचंय टीम गावदेवी वाघोटे. ऋषभ टॉस करून घ्या पहिला, इथं मान्यवर आलेत लवकर या. तुम्हाला आधीही कॉल दिला होता या अगोदर, तर मी मान्यवरांना विनंती करेन की टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय, शुक्रपा चषक 2024 हा महासंग्राम. त्यातनं एजीएस देवघर आणि त्याच्या विपक्षात टीम दोन हात करेल ती टीम वाघोटे. या दोन संघांना आपण पाहतोय या कुमार दुपारे व तसेच भावेश बाली यांनाही मी विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अन्नवर या स्पर्धेचे थोडं लवकर या, घाईत या. मिलिंद लोहार यांनी टीम दाखल झाली आहे. भावेश शर्णी त्यांनाही विनंती करतोय की यायचंय टॉस बॉक्समध्ये. एक रंगतदार लढत आपण पाहणार आहोत, टीम गावदेवी वाघोटे आणि त्याच्या विपक्ष टीम एजीएस देवघर. या दोन संघांमधली ती एक तुल्यबल लढत आपल्याला नेक्स्ट बंद पाहायला मिळेल, एक मोठा सामना या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी टॉस करण्याकरता आमच्या मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र इथे या ठिकाणी कॉल दिला जाईल टीम एजीएस देवघर कडनं. छापा टॉस जिंकलाय तो टीम मी मान्यवरांना विनंती करेन की व्हीआयपी डेस्कवर जाऊन बसायचं आहे. तत्पूर्वी मी जातोय गावदेवी टीम वाघोटे कर्णधार ऋषभकडे. तुम्ही टॉस जिंकलाय, तुमचा डिसिजन काय असेल? फील्ड
क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय, समोर देवघर सारखा संघ आहे, त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40 रनांचे खाली. ओके, तर 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. मी जातोय टीम देवघर कडे. तुम्ही टॉस हरलात, टॉस जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला असता. आता तुमच्या क्षेत्ररक्षणाच्या विपरीत तुम्हाला आता फलंदाजी पहिल्यांदा करायची आहे, तर फलंदाजी करताना किती धावांपर्यंत टार्गेट असेल तुमच्या मनामध्ये? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. सर्वजण हेच म्हणतात की जास्तीत जास्त धावा करू. महेश जाधवने हेच म्हटलं होतं की जास्तीत जास्त धावा करू, आणि खूप जास्त धावा लावल्यात. त्यानंतर दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. तब्बल 83 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि मग बॅटर मैदानात दाखल झालाय फरमान स्ट्रायकर एंडकडनं चिराग भानुशालीच्या विपक्षात. पहिला चेंडू, आक्रमण आक्रमण करताना चेंडू जातोय डिपेंड विकेट वरनं, षटकार 6. एक संधी डीजे मास्टरला. तर फरमान मात्र अटॅक केलाय. दोन चेंडू, 10 धावसंख्या स्कोरकार्ड वर लागली आहे. पूर्वी चिराग भानुशाली मात्र याचा समाचार घेतला जातोय. पूर्वी 10 या धावसंख्येवर असताना मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरनं. गोलंदाज आपण चिरागला अनुभवतोय. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल फरमान करता. पुन्हा एकदा चुरकस खेळलाय फटका टिप्पण विकेट वरनं क्षेत्ररक्षक सौरभ सवर चेंडूपर्यंत येऊन पोहोचेल. एक धाव कम्प्लीट केली जाईल या सिंगलनं. धावसंख्या 11 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलंय. पूर्वी जर पाहिलं तर एक चांगला क्रिकेट मैदानातनं फर्स्ट इनिंग करताना टीम कुडूस 11 झालं. मात्र खूप जास्त टर्न झालाय, फटका फसलाय आणि झेलही सुटलाय. एक जीवनदान मिळतंय रजाला. मात्र हे जीवनदानाचा आता तो फायदा कितपर्यंत घेईल ना हे पाहावं लागेल. खूप जास्त टर्न, अतिरिक्त टर्न झाला. त्यानंतर चेंडूला फटकाही चांगला होता, जिथे फटका फसला मात्र सौरभ सवरनं तो झेल सोडला. त्याच्याकडनं ही अपेक्षा नव्हती खऱ्या अर्थानं. एक महत्त्वाचा क्षेत्ररक्षक आहे टीमकडनं सौरभ सवर, त्याच्याकडनं तो झेल सुटला. आणि मग झेल सुटल्यानंतर एक धाव जी पूर्ण केली सिंगलनं. धावसंख्या 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय चिराग भानुशालीला. आपण पाहतोय फरमान त्याच्या बॅटमधनं एक षटकार, एक चौकार आलाय या अगोदर. मॅडेटरी पॉवर प्ले ते षटक आहे, आणि त्या षटकातनं नेक्स्ट बॉल. जसा चेंडू आला तसा फटका खेचला. एक चेंडूचा होतोय पाठलाग, मात्र त्या ठिकाणी दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला फील्ड केलं जाईल. 2 धावा मात्र कम्प्लीट होतील. या जोडीला एक चांगली पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे. तर मॅचच्या विजयापर्यंत तुम्हाला जायचं आहे ना, तर मग चांगली पार्टनरशिप येणं या दोन बॅटरकडनं खूप गरजेचं आहे. आणि मग धावसंख्या 14 या धावसंख्येवर असताना चिराग भानुशाली आपला गोलंदाजीतनं आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ त्याच्या गोलंदाजीतनं झाला आहे. म्हणजे इथून पुढे एक अंतिमचा चेंडू, आणि त्याकरता फरमान. मात्र फरमाननं उचललाय चेंडूला, लॉक केलंय षटकाराकरता. अफलातून स्ट्रोक फरमानच्या बॅटमधनं.
सर भावेश पवार यांचं, ते भावेश पवार आपल्याला इन ॲक्शन रविवारच्या दिवसातनं मात्र दिसतील. तत्पूर्वी आमचे साथी समालोचक अध्वर शेलारसुद्धा येऊन पोहोचलेत. ठाण्यावरनं पर्यंतचा पल्ला गाठला आहे आणि सोडले गेलेत आज आमच्या समवेत. तत्पूर्वी पहिल्या ओव्हरमधनं ज्या धावा स्कोरकार्डवर लागल्या त्या तब्बल 20 धावा, म्हणजे जी सुरुवात कुडूस इलेव्हननं केली ना तीच सुरुवात मात्र होती आहे जी टीम डिंगडॉंग वडवलीकरांकडनं. तत्पूर्वी पहिल्या षटकाचा खेळ झालाय. महेश जाधव वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, कर्णधाराच्या भूमिकेतनं माझ्यासमवेत जोडले गेले. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आम्ही फर्स्ट बॅटिंग करताना खूप साऱ्या धावा मात्र जोडू, आणि त्या धावा त्यांनी लावल्या स्कोरकार्डवर. तत्पूर्वी आता गोलंदाजीचं क्षेत्र आहे. त्या गोलंदाजी क्षेत्रातनं मात्र दुसऱ्या ओव्हरमधनं पहिला चेंडू हाताळताना मात्र बंदिस्त केलं, बॅटर रझाला. एक चेंडूचा खेळ संपलाय. खूप चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल, कारण की पहिल्या षटकातनं थोड्या जास्तीच्या धावा मात्र या खर्ची केल्या चिराग भानुशालीनं. हे चिराग भानुशाली एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. असं क्रिकेटमध्ये बऱ्याचशा वेळा होतं, जेव्हा पहिल्याच गोलंदाजावर आक्रमण केलं जातं ना तेव्हा थोडा प्रेशर क्रिएट होत असतो. मात्र पुढचा चेंडूच्यावर सौरभचे प्रयत्न अपुरे पडतील. चेंडू जाईल वन बाउन्स चौकार. डीजेच्या माध्यमातूनही खूप सुमधूर संगीत मात्र ऐकवले जात आहे. धावसंख्या 24 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे महेश जाधव. मात्र महेश जाधव त्यांच्यावरही आक्रमण सुरुवात होतीये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चेंडूचा आता पाठलाग इथून पुढे केला जाईल. मात्र एकटा फॅकेर चेंडूला फील्ड तर नक्की केलंय बाउंड्री लगत, फेकी सुद्धा तितकीच चांगली येते. धावा कंप्लीट केल्या 2, धावसंख्या 26 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. तर दुसऱ्या ओव्हर महेश जाधवच्या गोलंदाजीचा अनालिसिस केला तर 2 चेंडू 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. म्हणजे पहिल्या षटकातनं 20 धावा आल्या, 83 पर्यंत पोहोचायचं आहे. 83 धावसंख्येपर्यंत जायचं. एक मोठ्या टोटलचा पाठलाग करतोय तो डिंगडॉंग वडवली. नेक्स्ट बॉल तुम्ही त्या मनस्थितीतनं ऑफसाईडला खेळायचं होतं. शेवटच्या क्षणी ऑनसाईडला तो फटका आला, जिथनं 38 सर्कलमधनं क्षेत्ररक्षक महेश भुईर त्यानं त्या चेंडूला फील्ड केलं. एक धाव कंप्लीट होती आहे. सिंगलनं धावसंख्या 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल, म्हणजे इथून पुढे येणारे 20 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. ती टीम डिंगडॉंग वडवलीकरांना. मात्र तो बॅटर मैदानात आहे ज्यानं आक्रमण केलंय तो फरमान स्ट्रायकर एंडकडनं पुन्हा एकदा. त्यानंतर सागर मॅन फ्रॉम निंबवली तेही इथं उपस्थित झालेत. हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम शिवकृपा चषक त्यांच्या समवेत त्यांचा मित्र तोही इथे उपस्थित झाला आहे. हार्दिक स्वागत असेल त्याचंही. नेक्स्ट बॉल फरमानच्या बॅटपासून थोडा दूर राहिला चेंडू, जिथनं टॉटची होती आहे सांगता. चांगला चेंडू या फसव्या चेंडूंकरता महेश जाधवची ही ओळख आहे, कारण की आपल्या गोलंदाजीतनं फसवे चेंडू हाताळत असतो आणि मात्र तेच काम आता त्यांना केलंय. तत्पूर्वी महेश जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल फरमानच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल पुढे येऊन चोरकस खेळलाय, चेंडू जाईल जमिनीला गुदगुल्या करत सी मा रेषा पार चौकार 4. मात्र या चौकाराच्या मदतीनं जी धावसंख्या तब्बल 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे, म्हणजे इथून पुढे समीकरण आलंय येणारे 18 चेंडू आणि तब्बल 51 धावांचा पाठलाग अजूनही इथून पुढे करायचा आहे. 52 धावा अजूनही इथून पुढे करायचे आहेत त्या टीम डिंगडॉंग वडवलीकरांना. 18 चेंडू 52 समीकरण, मोठा पाठलाग आहे खऱ्या अर्थाने. या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर महेश जाधवनं 3 चेंडूपासून मात्र कमबॅक मिळवला, मात्र शेवटचा चेंडू खराब टाकला त्यावरही चौकार आला. येणारे 18 चेंडू आणि 51 हे समीकरण आहे. तत्पूर्वी तोच गोलंदाज ज्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं त्यात 20 धावा खर्च केला तो रोशन भानुशाली. मात्र पुन्हा एकदा चिराग भानुशाली जो सज्ज होईल या ओव्हरमधनं स्वतःचं दुसरं तर सांघिक 3rd षटक घेऊन मैदानातनं दाखल होईल. इथून पुढे येणारे 18 चेंडू 52 ची गरज असताना
तर नेक्स्ट बॉल चिराग कडनं, नो डाऊट वाडा क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आहेत मनोज तळवी. त्यांनी मात्र लगेच इशारा दिला की चेंडू खूप जास्त बाहेर आहे, मात्र वाईट बॉल आहे. वाईट न धावसंख्या एक न वाढेल. येणारे 18-51 समीकरण. नेक्स्ट बॉल आता मात्र चेंडू खूप कमी वेगानं हाताळला. तिथनं हर्षद होंडो त्यालाही मात्र चेंडूनं गुंगारा दिला. निर्धाव टॉट बॉलची होती आहे सांगता. रझा आणि फरमान हे दोन बॅटर आहेत, यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. संघाला विजयापर्यंत न्यायचं आहे ना, तर या दोन बॅटरला इथून पुढे आता आक्रमण करणं हाच एक पर्याय त्यांच्याकडे आहे, कारण की खूप मोठी धावसंख्या इथून पुढेही चेस करायची आहे. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल चिरागनी जी गोलंदाजी पहिल्या षटकात न केली ना, ती गोलंदाजी जरी खराब असली आता मात्र कमबॅक नक्की करतोय. पहिले दोन चेंडू आणि त्यावरनं दोन डॉट बॉल ची उद्घोषणा मात्र होती आहे चिराग भानुशाली. पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 3 सज्ज होतोय रजा करता. मात्र लेट बॅटनं खेळलाय, फटका फसलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला जातोय तो चिराग भानुशाली कडनं. बॅक टू डग आउट रजा. चौकार मित्रमंडळ विल्कोस याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याचशा स्पर्धा अजूनही इथून पुढे येत्या या महिन्यामध्ये पाहायला मिळतील. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल आल्या आल्या आक्रमण करायचं होतं आणि ते केलं जात आहे. षटकारानं होती आहे सुरुवात अगदसच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र समोर पुन्हा एकदा चिरागवर आक्रमण आता होत आहे. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग होता चितन महेश जाधव, मात्र चेंडूवर झेपावतोय. स्वतः चेंडू घेऊन येणं पसंत करतोय. तत्पूर्वी फेकी करेल चिरागपर्यंत. चिरागनं चेंडूला कलेक्ट केलंय. मात्र इथून पुढे 13-44 समीकरण मात्र मैदानात ना. 13 चेंडू 44 धावा करायचे आहेत. मात्र फरमान ज्याच्या बॅटमधनं या अगोदर दोन षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय, तही त्याच फटकेबाजीची गरज आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरमधनं, मात्र खूप उशिरानं खेळला. मात्र चिराग प्रयत्न नक्की करत होता. तत्पूर्वी सिंगल स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करेल फरमान. इथून पुढे येणारे 12 चेंडू आणि धावांची गरज असेल ती तब्बल 43 धावा या इथून पुढे कराव्या लागतील. त्यानंतर मी विनंती करतोय श्यामच्या मान्यवर आहेत भावेश वेखंडे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची विनंती करेन. धनेश साने यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी भावेश वेखंडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. येणारे 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 43. भावेश वेखंडे आणि कुमार दुपारे हे आमचे मान्यवर आहेत, ज्यांच्या माध्यमातून सलग चौथं वर्ष जे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी हे आम्हाला देत आलेत. खऱ्या अर्थाने इथूनही पुढे असंच सहकार्य या स्पर्धेवर राहू द्यात. शुक्रपा चषक 2024 हा महासंग्राम त्या मान्यवरांचा होतोय या ठिकाणी सन्मान. भावेश वेखंडे
या ठिकाणी यांचा यथोचित सन्मान होतोय. मी विनंती करतोय धनेश साने यांना यांच्या शुभ हस्ते. मात्र या ठिकाणी शाही सन्मान होतोय आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा जी आपण पाहतोय, शाही सन्मान या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह तसेच माईची शाल म्हणून ठेवून या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर कुमार दुपारे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान, कुमार दुपारे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करेन. राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते, धनजी साने यांच्याच शुभ हस्ते मात्र ते या ठिकाणी सन्मान होतोय. तत्पूर्वी अगदसला परतावं लागलंय. तदनंतर सागर भुईर मान फ्रॉम निंबवली त्यांचाही यथोचित सन्मान करण्याची विनंती मी करेन. रोहिदास पष्टे त्यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते मात्र सागर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. एक दर्जेदार खेळाडू म्हणून या वाडा तालुक्यातनं नाव आहे सागर यांचं. आपला संघ घेऊन बऱ्याचशा टुर्नामेंट खेळत असतात या वाडा तालुक्यातनं. यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय लाईव्ह स्क्रीनवरनं. तदनंतर जेसिम यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. धनेश साने यांना मी विनंती करेन जेसिम यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. तत्पूर्वी येते सिंगल, या सिंगलला धावसंख्या जी 41 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल म्हणजे येणारे 10 चेंडू आणि 42 समीकरण आलंय. इथून पुढे येणारे 10 चेंडू आणि 42 ची गरज आहे. नेक्स्ट बॉल कैलास करता, डॉट बॉल निर्धावची होती या सांगता. तदनंतर मामू यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. अतिश जाधव, अतिश जाधव यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा कैलास करता, फटका मोठा खेळायचा होता पण दिसतं केलंय. आणखीन एक डॉट बॉलची उद्घोषणा होती आहे. पाटील फायर्सचे प्रोप्रायटर आहेत राहुल पाटील आणि पाटील फायर्सचे प्रोप्रायटर राहुल पाटील आणि प्रणित पाटील यांच्याकडनं रायझिंग प्लेयर याकरता एक आकर्षक ट्रॉफी जी दिली आहे त्यांचाही खूप खूप धन्यवाद. तदनंतर लगेच त्यांच्या पण सत्काराकडे जाऊयात. राहुल पाटील यांचा यथोचित सन्मान, प्रदीप पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. हिबाद नवीन बॅटर मैदानात जाताना दिसतोय आपल्याला. इथून पुढे सामना थोडासा कठीण झालाय, तो टीम डिंगडॉंग वडवलीकरांकरता. मात्र पहिला षटक जेव्हा हाताळलं चिराग भानुशालीनं तेव्हा एक वेळेस असं वाटत होतं की डिंगडॉंग वडवली या सामन्याला आपल्या बाजूनी घेऊन जाईल की काय, कारण की पहिल्या षटकातनं तब्बल 20 धावा आल्या होत्या. त्यानंतर चिराग भानुशाली तिसऱ्या ओव्हरमधनं आला ना तेव्हा मात्र कमबॅक हा खऱ्या अर्थानं त्या ओव्हरमधनं झाला. मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूच्या होती या उद्घोषणा. मात्र फरमान तो मात्र नॉन स्ट्रायकर एंडकडनंच राहिला. अगदस सारख्या बॅटरला रनआउट स्वरूपानं बाद व्हावं लागलं, तिथनंच खऱ्या अर्थानं बॅकफूटला गेला तो टीम डिंगडॉंग वडवली. यानंतरची एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल टीम AGS देवगर आणि त्याच्या विपक्षात टीम गावदेवी वागोटे मिलिंद लोहार अँड टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल या नेक्स्ट मॅचमधनं. इथून पुढे मात्र अंतिम षटक ते 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल, 42 धावांची गरज आहे. एक मोठी धावसंख्या इथून पुढे उभारायची आहे म्हणजे येणारे 6 षटकार तरी खेचले ना तरी या सामन्याला जिंकू शकत नाही आहे. एखादा चमत्कार हा जर मैदानात ना झाला तरच डिंगडॉंग वडवली संघ जिंकू शकतो. तत्पूर्वी सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. गोलंदाज आपण पाहतोय सौरभ सवरला, त्यातनं पहिला चेंडू फरमानला परतावा लागेल. फलंदाज बाद
होंडोनं अप्रतिमरित्या घेतलाय झेल. हा नवीन बॅटर मैदानात दाखल झाला आहे. तत्पूर्वी सबर सबर आल्याला बॅटनं फटका खेचलाय. टिपण विकेटचा क्षेत्ररक्षक महेश भोईरे चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव कम्प्लीट होती आहे. सिंगल मात्र इथून पुढे सिंगल कुठं सिलेबन करता. तत्पूर्वी तर पाहिलं तर इथून सौरभच्या गोलंदाजीत ना शेवटचे चार चेंडू बाकी असतील. त्यातनं हा चेंडू क्रमांक तिसरा. आक्रमण लेट येतोय पण थेट षटकारा करता. सहा धावान करता. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. शिवकृपा चषक हाय मानाचा आयोजन गाठेस गावाचा. शिवकृपा चषक हाय मानाचा मैदानी. मात्र खूप जास्त उन्हाचा तडाखा सुद्धा वाढलाय आणि संध्याकाळच्या सत्रातनं जरी दुपारच्या सत्रातनं प्रेक्षक वर्ग इथे नसला तरी यूट्यूबच्या माध्यमातनं लाईव्ह स्पर्धा पाहतायत बरेचसे प्रेक्षक. पुढचा चेंडू डॉट बॉल अध्वर शेलर तेही आम्हाला माहिती पुरवतायत की काल संपूर्ण दिवस त्यांनी मॅच पाहिली आहे. तरी त्यांचे पेपर होते तरीही मॅचचा आनंद मात्र मनमुरादपणे त्यांनी लुटलाय कालच्या दिवशी. कारण की कालही बलाढ्य शक्ती या वडा तालुक्यातल्या कालच्या दिवसातनं खेळण्याकरता होत्या. आजही महाशक्तीच्या येऊन पोहोचल्यात. मात्र स्टेट ड्राईव्हनं फटका जिथनं सौरभ चेंडूवर येतोय. एक टफ्याकर त्यांना केलंय चेंडूला फील्ड फेकी करेल. डाव येते एक आणि या एकनं धावसंख्या वाढून पोहोचेल ती तब्बल अर्धशतक. म्हणजे 50 धावा या संघाच्या स्कोर कार्डवर लागल्यात त्या टीम डिंगडॉंग वडवलीकरांच्या. मात्र पुढचा चेंडू त्याला पाठवलंय षटकारा करता. सहा धावान करता दर्जेदार स्ट्रोक. कारण मात्र सामना जिंकलाय तो टीम कुडूस इलेव्हन संघानं. पुढील फेरीकरता त्यांनाही शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम डिंगडॉंग वडवली. पुढील स्पर्धेकरता तुम्हालाही शुभेच्छा असतील डिंगडॉंग वडवलीकर.